मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं अवधूत शिंदे स्वागत करतो आर एम धारीवाल टाउनशिपमध्ये। हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट प्रामुख्याने चौरसिया रियालिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। यामध्ये अनेक प्रकारचे प्लॉट आहेत। हे प्लॉट प्रामुख्याने एक गुंठ्यापासून ते तीन गुंठ्यापर्यंत अवेलेबल आहेत। आणि हे प्लॉट आहेत प्रामुख्याने व्यापूर या मेन ठिकाणी, की जिथं डेव्हलपमेंट एरिया चालू आहे या ठिकाणी तुम्हाला भेटेल। आता तुम्ही पाहू शकताय की पालखी मैदान आहे ते अतिशय जवळ आहे या ठिकाणी। हे पालखी मैदान बघू शकता तुम्ही, आणि हे तर रहदारी पण खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तुम्ही बघू शकताय, हा तुम्ही मेन हायवे बघू शकताय आणि पालखी मैदान आहे। हे जे आहे हे पालखी मैदान आहे, हे बघू शकता तुम्ही। हां, या ठिकाणी पालखी मुक्कामाला थांबते। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की थांबते। त्याचबरोबर या ठिकाणी विविध क्रीडांचे पण आयोजन केले जाते। आणि त्याच पुढे एक तुम्हाला हायवे दिसेल। हायवे हा पालखी मार्ग म्हणून संबोधला जातो, पुणे पंढरपूर हायवे म्हणून पण संबोधला जातो। आणि हा हायवे खूप मोठा होणार आहे आणि याचं डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आत्तापासून। त्यामुळे येत्या 3 ते 4 वर्षात याला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट येणार आहे। आणि तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी एक 300-400 मीटरवर एक अकलूज रस्ता आहे, त्या ठिकाणी पण डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे। त्याचबरोबर इथं डेव्हलपमेंट वाढत चालली आहे, हे बघू शकताय तुम्ही कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात। तुम्ही ज्यावेळेस साईटला व्हिजिट केली, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगूच। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकताय की हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मॉल आणि हे गॅस एजन्सी या ठिकाणी चालू आहे काम त्यांचं, बघू शकताय। अतिशय मोठ्या प्रमाणात हे आहे, हे बघू शकताय तुम्ही। आणि हे तुम्ही बघू शकताय की कशाप्रकारे या ठिकाणी लाईटिंग आपण करणार आहे। आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं पण तुम्हाला पाहायला मिळते। आणि वीज वाहक कशाप्रकारे केलेलं आहे वीज वितरणतर्फे, हे पण तुम्ही पाहू शकताय। आणि सिमेंटचे रस्ते अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहेत, 16 फुटी सिमेंटचे रस्ते आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 8 फुटी किंवा त्याच्यापेक्षा मोठे रस्ते पण तुम्हाला प्रत्येक प्लॉटवर तुम्हाला बघायला भेटतील, हे बघू शकता। अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलपिंग केलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय हे जे दिसतंय तुम्हाला, हे कंपाऊंड आहे, सिमेंटचं कंपाऊंड आहे। सगळ्याच्या सगळ्या ह्याला आपण हे कंपाऊंड केलेलं आहे। आणि हे बघू शकताय की अतिशय मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग चालू आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होम बी झालेले तुम्हाला बघायला मिळतात। आणि फॅमिली पण राहायला आलेले आहेत, हे तुम्ही पूर्ण घर झालेलं तुम्हाला दिसतंय या ठिकाणी, एक फॅमिली राहायला आलेली आहे। आणि अशा मोठ्या प्रमाणात घरे झालेली आहेत आणि तिथं फॅमिली पण राहायला आलेली आहे। आणि अशा प्रमाणात तुम्हाला हे रस्ते दिसत आहेत, मी पूर्णपणे व्हिजिट करतो आहे। मी बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे त्याचं डेव्हलपिंगचं काम चालू आहे। आणि हे बघू शकताय की तुम्ही एक इथं छोटंसं घर होतं आहे, हे बघू शकताय तुम्ही घर, हे बघू शकताय, हे पण घर बघू शकताय तुम्ही। तर हे जे वातावरण आहे निसर्गाच्या सान्निध्यात असणारं तुमचं जे स्वप्नातलं घर म्हणतात ते नक्कीच तुमचं पूर्ण करण्याचा प्रयत्न रिअल आमच्यातर्फे, म्हणजेच RMD ग्रुपतर्फे आणि चौरसिया ग्रुपतर्फे आम्ही नक्कीच करू। हे बघू शकताय तुम्ही, बांधकाम चालू आहे सध्या, एका घराचं बांधकाम चालू आहे। माझ्या मते हा 3 गुंठ्यांचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू तुम्हाला दिसते, बघू शकताय तुम्ही। आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे आपलं जे गार्डन आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं प्लेग्राउंड पण आहे, की जेणेकरून इथं लहान मुलं येऊन खेळू शकतात। आणि लहान मुलांचा खरं तर मोठ्यांना खूप त्रास होत असतो, मग त्यासाठी या ठिकाणी कंपनीने याचा पण विचार करून लहान मुलांसाठी हे खेळण्याचं ग्राउंड बनवलेलं आहे। कारण की आम्हाला जास्तीत जास्त इन्क्वायरी आली होती की लहान मुलांसाठी ग्राउंड पण पाहिजे त्यांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी,
तर याच्यासाठी आम्ही हे ग्राउंड बनवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आणि हे एक नवीन बांधकाम तुम्हाला सुरू झालेलं दिसतंय, बघू शकताय। आणि ही दुसरी इमारत ही चालू आहे, याचं पण बांधकाम चालू आहे। अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलपिंग चालू आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला एक दिसते इंडस्ट्री, निया आणि पांढऱ्या ह्याच्यामध्ये तिथे एक इंडस्ट्री झालेली आहे ऑलरेडी। आणि हे तुम्ही बघू शकताय की हे जे आहे हे लहान मुलांसाठी या ठिकाणी प्ले ग्राउंड आपण केलेलं आहे की जेणेकरून लहान मुलं इथे येऊन खेळू शकतात। आणि इतकंच नाही तर इथं लहान मुलांसाठी एक शाळा पण आपण काढणार आहोत की जेणेकरून लहान मुलं पण या ठिकाणी शिकू शकतात। आणि फक्त एवढंच नाही तर आपण या ठिकाणी क्लब हाऊस पण काढणार आहे, जेणेकरून म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतर नागरिक असतील या ठिकाणी जे आहेत, म्हणजे या ठिकाणी ज्यांना प्लॉट मिळालेत त्याच व्यक्ती या ठिकाणी प्लेग्राऊंडमध्ये, म्हणजे त्यांनाच त्या सर्व सुविधा भेटणार आहेत। आणि त्यांची स्वतःची एक सोसायटी निर्माण केली जाईल आणि त्या सोसायटीमधून त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करून त्या गोष्टी देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघताय वीज दिली आहे, हे प्लेग्राऊंड दिलं आहे, क्लब दिला आहे। आणि हे तुम्ही बघू शकता हे पूर्णच्या पूर्ण 42 एकराचा प्लॉट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे। या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता आणि हे आपलं ऑफिस आहे, हे पाहू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी लहान मुलांसाठी आपण खेळणी हे केलेली आहेत, बघू शकता। आणि हे तुम्ही व्यापूरचा डेव्हलप एरिया बघू शकताय, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। अतिशय व्यापूर या ठिकाणाहून फक्त 400 ते 500 मीटर आहे। आणि हा खूप डेव्हलपमेंट भविष्यातला एरिया असणार आहे, तोही अगदी 2 ते 3 वर्षाच्या आत हा डेव्हलप एरिया होणार आहे। त्यामुळं तुम्ही नक्कीच या ठिकाणी गुंतवणूक करू शकता, तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता घराचं। आणि अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग चालू आहे, NA प्लॉटिंग आहे। आणि विथ कलेक्टर रेरा रजिस्टर हा तुमचा सर्वात चांगला बेनिफिट आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त 5000 रुपये भरून या ठिकाणी तुम्हाला बुकिंग करायचं आहे। बुकिंग केल्यानंतर तुम्हाला सुलभ हप्ते पाडले जातील, त्या हप्त्यामध्ये तुम्हाला परतफेड करायची आहे। आणि तुम्हाला जर लोन हवं असेल तर लोन ही करून दिलं जाईल। धन्यवाद।